मी गौरी महाजन आणि बोलते तारेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, स्त्री प्रधान भूमिका असणारा आणि स्त्रियांच्या अत्याचारावर भाष्य करणारा कॅन्डल मार्च हा नवीन सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. त्यामुळे कोण आहे या कॅन्डल मार्चमध्ये आणि काय पाहायला मिळणार या सिनेमातून, आपण जाणून घेऊया कॅन्डल मार्चच्या टीमकडूनच. आपल्यासोबत आज बोलते तारेमध्ये गप्पा मारण्यासाठी या सिनेमाच्या नायिका आलेल्या आहेत. माझ्यासोबत आहेत मनवा नाईक, स्मिता तांबे आणि सायली सहस्रबुद्धे. तुम्हा तिघींचंही बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. थँक्यू. स्मिता, मला जाणून घ्यायचं आहे, खरं तर या सिनेमाचं नाव आधी वेगळं होतं आणि जवळपास अर्धा सिनेमा शूट झाल्यानंतर याचं नाव कॅन्डल मार्च ठेवण्यात आलं. तर पहिलं म्हणजे हे नाव या सिनेमाच्या विषयाला किती सूट होत आहे? ॲक्च्युली नाव का बदललं हे तर खरं तर आमच्या टीम मेंबर म्हणजे आणि डिरेक्टर आणि प्रोड्युसर्स यांचा तो कॉल होता. पण जर मी पाहायला गेले तर मला काय वाईब झाल्या नावाकडनं ते जर सांगायचं झालं तर निखारे जे आधीचं नाव होतं, या निखारेमध्ये जे घडत आहे ती वस्तुस्थिती होती, म्हणजे ती धगधगती आग होती आणि तो त्रास होता आणि ते पेन होतं. पण ॲक्च्युली जर तू सिनेमा बघायला जाशील तर त्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे, विच इज कॅन्डल मार्च. तर कॅन्डल मार्च म्हणजे फक्त कॅन्डल मार्च नव्हे तर त्याच्या दृष्टीने की एखादी पणती आणि ती जेव्हा पणती म्हणजे एखादी मेणबत्ती जेव्हा तेवते तेव्हा त्याची आच अत्यंत कमी लागते हाताला, पण त्या बहुसंख्य संख्येने एकत्र आल्यानंतर मग ती त्याची ग्रॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये कोणीही माणूस जळून खाक होईल त्या शांततेमध्ये, इतकी त्या शांततेमध्ये आणि रिॲक्ट होण्यामध्ये कपॅसिटी असते. त्यामुळे मला विचारशील तर आत्ताचं जे कॅन्डल मार्च नाव आहे ते खरंच समर्पक आहे, कारण तशा पद्धतीचं सोल्युशन आणि तशा पद्धतीची ती म्हणजे त्याच्यामध्ये शांतता पण आहे आणि त्याच्यामध्ये आग पण आहे. सो मार्ग नेहमी काय म्हणू म्हणजे एका गांधीजींचा जेव्हा ट्रेनमधून ढकलून देण्यात आलं त्यांना आणि त्यांचा अपमान झाला आणि त्यानंतर ते पेटून उठले तर असं ज्या माणसांना माहीत नाही ते म्हणतील काय अरे चालायला लागले फक्त, पण ते चालणं फार वेगळ्या दिशेकडे होते. तर तसा हा कॅन्डल मार्च जो वेगळ्या दिशेला घेऊन जातो या विषयाला, कारण तो खरंच एक ती सामाजिक कीड आहे आणि ती निघून काढणं आहे. अशा विषयावर सिनेमा करावा असं वाटणं ही पण लाजिरवाणी गोष्ट आहे. सो मला असं वाटतं हे खूप समर्पक नाव आहे आणि हा खूप समर्पक विचार आहे. निश्चितपणे स्मिता, खूप वेगळ्या पद्धतीने तू या सिनेमाकडे बघतेस, कारण आपण एक म्हणतो की असे विषय बाहेर येण्यासाठी सिनेमे करणं गरजेचं आहे. तू तुझं मत मांडलंस की असा सिनेमा करावा लागणं हे लाजिरवाणं आहे, तर या सिनेमामध्ये तू खूप महत्त्वाची भूमिका करतेस. स्त्री प्रधान असा हा सिनेमा आहे, तुझी भूमिका काय आहे या सिनेमात? शबाना नावाचं पात्र मी परफॉर्म करते. आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असलेली फॅमिली आहे. माणसाची जशी जडणघडण होत असते ना तसं त्याला कळतं, म्हणजे आपण म्हणू की एखादं श्रीमंत वर्गामधलं कुणीतरी माणूस आहे तर आपण ते बघितलेलंच नसतं, त्यामुळे आपण फार अजाण असतो, त्यामुळे आपण कुठे आहोत एक्झॅक्टली हेच ह्या माणसांना कळत नाही. पण एखाद्या वरच्या वर्गातनं किंवा टॉप अँगलने आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की इथे इथे पाणी मुरतं आहे. तशी ते शबाना नावाचं पात्र आहे, तिला बेसिकली आपल्यावर बाई म्हणून अत्याचार होतो आहे. नाही, माझा नवरा तर माझ्यावर प्रेम करतो, तो मला मारतो, झोडतो, तुम्हाला तो दारू पितो, तो जुगार खेळतो, मग तो हर मरद करताय, लेकिन आखिर है तो मेरा मरद ना. अशा पद्धतीची ती विचारसरणी असलेली बाई आहे आणि तिने उठून एक वेगळ्या पद्धतीचा पुढे जाऊन भविष्यामध्ये स्टँड घेणं, जो मला असं वाटतं शबानाने सिनेमामध्ये घेतलेला जो स्टँड आहे तो एखाद्या अत्यंत सुशिक्षित चांगल्या विचारसरणीच्या कुठल्या तरी बाईलासुद्धा घेणं अवघड आहे बरं का, कारण शिक्षणाची बॅकग्राऊंड असते, सगळं असतं, पण आपल्याला समाज कळत राहतो, पण ह्या बायका वेगळ्या पद्धतीने निडर असतात, फक्त ह्यांना अवेअर करण्याची गरज असते. सो त्या स्तरातल्या त्या बाईला रिप्रेझेंट करते शबाना. नाही, तुझे कॉस्ट्युम आम्ही बघितले, पोशाख बघितला या कॅरेक्टरचा, तर निश्चितपणे ही शबाना कुठेतरी समाजातल्या बऱ्याच महिलांना स्पर्श करून जाणार आहे, यात काही शंका नाही आहे. मनवा, मी तुझ्याकडे वळतीये. महत्त्वाचं म्हणजे स्त्रीप्रधान हा सिनेमा आहे, स्त्री अत्याचाराविषयी बोललं जातं आणि अलीकडे जर आपण बघितलं तर या जितक्या घटना वाढल्या आहेत तितकाच मीडियामधून सुद्धा आवाज जास्तीत जास्त उठवला जातो आहे आणि त्यातलाच एक भाग तू या सिनेमामधून दाखवणार आहेस. तू पत्रकार आहेस स्वतः. प्रश्न माझा असा आहे की बरेचदा तुम्ही सेलिब्रिटी असल्यामुळे पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात, तर या सिनेमाच्या निमित्ताने रेषेच्या त्या बाजूला जाऊन काम करायला तुला मिळालं आहे, तर तो अनुभव कसा होता? मला वाटतं पत्रकार आणि ॲक्टर्स हे ह्यांचं आयुष्य खूप एकमेकांच्या जवळचं असतं, म्हणजे जरी आम्ही परफॉर्म करत असू तरी पत्रकाराला पण कुठेतरी परफॉर्म करावंच लागतं.
आणि म्हणजे जसं ॲक्टरच्या आयुष्यात मी म्हणते तसं होतं की तुम्ही जेव्हा परफॉर्म करता तेव्हा तुमची मनस्थिती वेगळी असते आणि जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात असता तेव्हा तुमची मनस्थिती वेगळी असते. आणि विद्याचं जे माझं कॅरेक्टर आहे, पत्रकार आहे, ती जर्नलिस्ट आहे, तिचंही काहीसं असंच आहे की ती जेव्हा जर्नलिस्ट म्हणून एक रेप केस कव्हर करते तेव्हा ती जर्नलिस्ट म्हणून त्याच्याकडे बघते, तिचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, ती मॅटर ऑफ फॅक्ट किंवा एका मी म्हणेन की एका पुरुषासारखं त्या केसकडे बघते की काय होतं आहे, काय कव्हर करायला पाहिजे, कसं झालं पाहिजे, एक्सेट्रा. पण जेव्हा तिच्यावरती अत्याचार होतो मानसिक ऑफिसमध्ये तेव्हा तिची मनस्थिती बदलायला लागते आणि मग तेव्हा ती कन्फ्यूज व्हायला लागते की काय आपण एक्झॅक्टली करायला पाहिजे आणि काय झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही जी भीती आहे ना रेप होण्याची किंवा मानसिक अत्याचार होण्याची, ही मला वाटतं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात आहे. म्हणजे तू, मी, स्मिता, आपण सायली, आपण नुसतं बसून विचार केला तर आपल्यापैकी एकही अशी नाही जी म्हणेल की मला कधीच कोणी छेडलेलं नाही आहे. आपण आयुष्यात एक मिनिमम एक तरी इन्सिडेंट आपल्या आयुष्यात घडलेला आहे जिथे कोणीतरी आपल्याला आपली छेड काढलेली आहे. आता वी हॅव टू फाईट बॅक हे आपण कॅन्डल मार्चमध्ये बघतो. ह्या चारही मुली अशा आहेत ज्या सहन करणाऱ्या, ऐकून घेणाऱ्या नाही आहेत, तर त्या फाईट करणाऱ्या आहेत. आणि विद्या पण अशी जर्नलिस्ट आहे जी इव्हेंच्युली त्या दोन, तिचे ते दोन वेगवेगळी मनस्थिती आहे, एक जर्नलिस्टची आणि एक स्वतःची, ती एकत्र होऊन फायनली शी कम्स आउट ॲज अ फायटर लेडी. नाही, तू आत्ताच सांगितलंस की पत्रकार असूनसुद्धा तुला त्या हरॅसमेंटला सामोरं जावं लागतं. मी एक अनुभव माझा नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. मी स्वतः पत्रकार आहे आणि माझ्या ओळखीतल्या 5 पत्रकार मुलींना गेल्या एका वर्षामध्ये छेडलं गेलं आहे. म्हणजे ही परिस्थिती जर पत्रकारांसोबतसुद्धा असू शकते तर सामान्य मुलींचं, सामान्य महिलांचं काय दुःख असू शकेल, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल याची कल्पनाच आपण केलेली बरी. पण हा कॅन्डल मार्च जिथून सुरू होतो मी म्हणेन, कारण त्याच्या आधीही बऱ्याच स्टोरीज आहेत ज्याच्यामुळे ही फिल्म खरं तर बहरते, पण सायली पहिल्यांदा या सिनेमामध्ये काम करते आणि तुझ्या एका इन्सिडन्समुळे या सिनेमाला कलाटणी मिळते. तर मुळात तुझं कॅरेक्टर सांग या सिनेमातलं आणि सायली सहस्रबुद्धेला कॅन्डल मार्चमधून पहिल्यांदा ब्रेक मिळतो तर या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता तुझा? सगळ्यात पहिल्यांदा कॅरेक्टर जे आहे ते मला असं वाटतं की प्रत्येक यंग मुलीला, प्रत्येक तरुण मुलीला आपलंसं वाटेल, आपणच आहोत की काय असं वाटेल असं ते आहे. मध्यमवर्गीय घरातले जे एक स्टिरिओटिपिकल विचार असतात की आम्ही सर्वसामान्य आहोत, आमचं रुटीन आहे, आम्ही शिक्षण घेतो, आम्ही स्वतःचं करिअर करतो, आम्ही लग्न करतो, तर तसे आईवडील मिळालेली ती मुलगी आहे की लहानपणापासून एका अत्यंत सेक्युअर वातावरणात तिला वाढवलेलं आहे. अशा मुलीच्या आयुष्यात जेव्हा एखादा इतका भयानक इन्सिडेंट घडतो, म्हणजे इफ टीझिंग वगैरे तर आपण रोजच जवळजवळ एक्सपिरियन्स करतो, पण हॅरॅसमेंटचं पीक काय असेल तर तुम्ही म्हणजे फोर्सफुली सेक्शुअल इंटरकोर्स करता एखाद्या मुलीवर, हे त्याचं पीक पॉईंट आहे की इतकं जास्त ह्युमिलिएशन, इतकी जास्त डिसरिस्पेक्ट की तुम्ही म्हणजे माझ्याकडे वस्तू म्हणूनच बघता, असं जेव्हा घडतं आणि त्याच्याही उपर ॲसिड अटॅकसारखी घटना की जिथे तुमच्या शरीरावर, मनावर दोन्हीवर हल्ला होतो, तर अशा घटनेमधून ती मुलगी गेल्यावर मग पुढे काय होतं ह्याची उत्तर आपल्याला ह्या फिल्ममध्ये मिळतील. आणि ह्या तिघी जणी ज्या ॲक्ट्रेसेस आहेत त्या देवर लाईक व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह टुवर्ड्स मी, सो रिअली आय थँक एव्हरी वन फॉर दिस. ह्या गप्पा अशाच रंगणार आहेत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.